श्री पार्श्वनाथ सौहार्द संघाला 1 कोटींवर नफा. अध्यक्ष राजकुमार खोत यांची माहिती. 22वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी मेळीत. शमनेवाडी तालुका चिकोडी येथील श्री पार्श्वनाथ क्रेडिट सौहार्द सहकार संघाची 2024 सालातील 22वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाच्या सभागृहात अध्यक्ष राजकुमार खोत यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार तारीख 13 रोजी सकाळी 9 वाजता खेळी मेळीत पार पडली. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते जयकुमार खोत, उदयकुमार खोत, जय जिनेंद्र संघाचे अध्यक्ष बाबासाहेब खोत, माजी जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत, तात्यासाहेब खोत, डॉक्टर बी ए भोसकर, सुभाष पाटील, विकी खोत, निखिल खोत, डॉक्टर नरसन नवर, भरतकुमार खोत, निवृत्त शिक्षक आर बी खोत हे उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत संघाचे उपाध्यक्ष अण्णासाहेब भेंडवाडे यांनी करून प्रास्ताविकात संस्थेच्या एकंदरीत कार्याचा आढावा सादर केले. यावेळी अहवाल सालात सभासद विविध क्षेत्रातील मान्यवर स्वामीजी महाराज वीर जवान यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अध्यक्ष राजकुमार खोत यांच्यासह मान्यवरांचा सत्कार संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आला. या प्रसंगी अहवाल वाचन करताना संचालिका सुजाता खोत म्हणाले, गेल्या 22 वर्षांपासून संस्थेने सभासद शेतकऱ्यांच्या विश्वासावर चांगल्या पद्धतीने काम करण्यास आम्हाला संधी प्राप्त झाली आहे. सध्या संस्थेत 2024 सभासद असून शेअर भांडवल 38,46,300, निधी संग्रह 6,04,07,000 तर ठेवी 30,25,04,000 व कर्ज वितरण 28,65,25,000 इतके करण्यात आले आहे. गुंतवणूक 4,70,18,685 इतकी असून संस्थेला अहवाल सालात संघाला तब्बल 1,07,29,000 निव्वळ नफा झालेला आहे आणि हे 2022 पासून ते आजवर 1 कोटींवर नफा संघाने सातत्याने करत आहे. याचे सर्व सभासद कर्जदार व कर्मचारी वर्गांना जाते. अहवाल सालात सभासदांना 16% लाभांश देण्यात येणार असून संस्थेस अ वर्ग नामांकन मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्य व्यवस्थापक ऋषभ उमाजे यांनी ताळेबंद पत्रक नफा तोटा पत्रकाचे वाचन करून पुढील अंदाजपत्रक मंजुरी द्यावी अशी सभासदांना आवाहन केले. यावेळी या सर्व उपस्थित सभासदांनी टाळ्या वाजवून मंजुरी दिली. अंदाजपत्रकाचे वाचन कुमारी श्रेया कोगनोळे यांनी केले. याप्रसंगी अध्यक्ष राजकुमार खोत बोलताना म्हणाले, धर्मनगरी शमनेवाडी येथील श्री पार्श्वनाथ संस्था ही गेल्या 22 वर्षांपासून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत विजयकुमार तात्या यांच्या कुशल नेतृत्वाखाली उल्लेखनीय प्रगती साध्य केली असून सभासदांच्या हिताच्या दृष्टीने कार्यरत आहे. तर संस्थेच्या वतीने सभासदांच्या हितासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून संस्थेच्या मयत सभासदांसाठीच्या वारसदारांना 1,500 रुपये मरण सहाय निधी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आत्मीय बंधुगळे, बेळगावी जिल्ह्याच्या चिकोडी तालुक्यात धर्मनगरी शमनेवाडी ग्रामदल्ली सुमारु 22 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಅಂದರೆ 1 ಜನವರಿ 2023 ನಮ್ಮೂರಿನ ಪುಣ್ಯ ಪುರುಷ ಮಹಾತ್ಮ ಶ್ರೀಯುತ ವಿಜಯಕುಮಾರ್ ಬಾಪು ಸಾಹೇಬ್ ಬೋಲ್ಟ್ ಈ ಮಹನೀಯರು ನಮ್ಮ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂತ ಬಡ ಹಾಗೂ ಮಧ್ಯಮ ವರ್ಗದ ಹಾಗೂ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಗ್ರಾಮಗಳ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ತಮ್ಮ ಹಸನಾದ ಬದುಕನ್ನು ಕಟ್ಟಿಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಸಹಾಯವಾಗ್ತಕ್ಕಂತ ಆರ್ಥಿಕ ಸಂಸ್ಥೆಯನ್ನ ಹುಟ್ಟುಹಾಕಿ ಅಂದಿನ ಶುಭ ಮುಹೂರ್ತದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿಕೊಂಡಂತ ಈ ಒಂದು ಪಾರ್ಶ್ವನಾಥ್ ಸೌಹಾರ್ದ ಸಹಕಾರಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಬೆಳೆದು ಹೆಮ್ಮರವಾಗಿ ನಿಂತಿರುವುದು 27ನೇ ವಾರ್ಷಿಕ ಮಹಾಸಭೆಯನ್ನ ನಿರ್ವಹಿಸ್ತಾ ಇರುವುದು. ಯಾವೇಳಿ ಸುದರ್ಶನ್ ಖೋತ್, ಆರ್ ಬಿ ಖೋತ್, ಸುಜಾತಾ ಖೋತ್, ಅಣ್ಣಾಸಾಹೇಬ್ ಭೇಂಡವಾಡೆ ಯಾನಿ ಮನೋಗತ ವ್ಯಕ್ತ ಕೇಳಿ. ಸಭೆ ಸಂಚಾಲಕ ಪದ್ಮಾಕರ್ ಖೋತ್, ಬಾಹುಬಲಿ ಶಿರ್ಗುಪ್ಪೆ, ಮಹಾವೀರ್ ಕುಗೆ, ಶಿವಣ್ಣ ಗಾವಡೆ, ಅಭಯ ಹೆರ್ಗೆ, ಬಾಬಾಸಾಹೇಬ್ ಹನಿಮನಾಳೆ, ಭರತ್ ಸೋಮನ್ ಖೋತ್, ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಧನಗೌಡ, ಸೊ ಪ್ರಾಚಿ ಸುನಿಲ್ ನಾರೆ ಯಾಂಚಾಸಹ ಯುವ ನೇತೆ ಜಿತೇಶ್ ಖೋತ್, ಸದಲ್ಗ ಅರ್ಬನ್ ಬ್ಯಾಂಕೇಚೆ ಸಂಚಾಲಿಕ ಸೊ ಮಾನಿಕ್ ಖೋತ್, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ಭಾವಸಾಹೇಬ್ ಖೋತ್, ಸಮ್ಮೇತ್ ಖೋತ್, ಅಣ್ಣಾಸಾಹೇಬ್ ತಾರ್ದಾಳೆ, ಮಹಾವೀರ್ ಪಾರಿಸ್ ಖೋತ್, ಸುಭಾಷ್ ಕುಂಬಾರ್ ಯಾಂಚಾಸಹ ಸಭಾಸದ್ ವ ಕರ್ಮಚಾರಿ ವರ್ಗ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ. ಎಂ ಜಿ ಖನ್ಗೌಡರ್ ಯಾನಿ ಸೂತ್ರ ಸಂಚಾಲನ ಕೇಳಿ ತರ ಅಭಿನಂದನ್ ಸಂಚಾಲಕ ಮೋಹನ್ ಸುಕ್ಸಾರಿ ಯಾನಿ ಆಭಾರ ಮಾನಲೆ.